आमची की नाही लग्नाची शॉपिंग सुरू झालेली आहे. आता लग्न कोणाचं? तर लग्न आहे माझ्या मुलीचं. कुठे आहे, कधी आहे, तसंच शॉपिंग कुठून करतोय आम्ही आणि कसं करणार आहे हे सर्व काही डिटेलमध्ये तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे, कारण तुम्ही सुद्धा माझ्या फॅमिलीचा एक हिस्सा आहात. याच्या पुढे मी सर्व काही ब्लॉग बनवून टाकणार आहे, म्हणजे आम्ही शॉपिंग कुठून केली, कशी केली, कुठे स्वस्त पडत आहे ते सर्व काही तुमच्याबरोबर मी नक्कीच शेअर करेन. पण सध्या तरी हा तुम्हाला ढोकळ्याचा व्हिडिओ पाहायचा आहे, कारण बघा शॉपिंगला जायचं होतं आम्हाला आणि सकाळी, म्हणजे कसं सकाळी लवकर निघलेलं बरं असतं, कारण दुपारी भरपूर सारं ऊन होतं आणि या उन्हामध्ये शॉपिंगला जायचं जीवावरती येतं. तर सकाळी निघायचं होतं आणि नाश्ता तर फटाफट व्हायला हवा. मग काय, फटाफट आणि लवकर तयार होणारा नाश्ता म्हणजे ढोकळा. 20 मिनिटात तयार होतो, पोट पण भरतो आणि चवीला पण छान लागतो. तर आता हा मऊ लुसलुशीत आणि एकदम स्पंजी असा ढोकळा बनवण्यासाठी 2 वाटी बेसन पीठ लागणार आहे. आता त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे हळद. चवीनुसार मीठ टाकले, 2 टेबलस्पून साखर टाकली, तसंच लिंबूसत्व म्हणजे सिट्रिक ॲसिड टाकलं आहे 1/2 टेबलस्पूनपेक्षा कमी. 1-3 हिरव्या मिरच्या टाकल्यात. 2 टेबलस्पून आपलं कुकिंग ऑइल टाकलं आहे आणि 1.5 कप पाणी. 2 कप बेसन पिठासाठी आपण 1.5 कप पाणी टाकायचं, म्हणजे परफेक्ट असं ढोकळ्याचं बॅटर तयार होते. तयार झालेलं बॅटर मी बाउलमध्ये काढून घेतले आणि आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं इनो. तर विदाउट फ्लेवरवाला आपल्याला इनो टाकायचा इथे. तर 1 इनोचं पाउच लागणार आहे, ते मी याच्यामध्ये टाकून दिले. इनो टाकून झाल्याच्या नंतर एकच डायरेक्शनमध्ये हे बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं. असं का करायचं, कारण हवेची पोकळी याच्यामध्ये तयार होते आणि ढोकळा मस्त फुलला जातो. हे करून बघा, एकाच बाजूने बॅटर फेटत राहा, अगदी 10-15 मिनटं मस्त बॅटर फुललं आहे बघा. आणि आता परातीला तेल लावून घेतलंय आणि आता याच्यामध्ये मी हे बॅटर टाकून देणार आहे. गॅसवरती अगोदरच स्टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय, मस्त पाणी गरम झालंय. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे एक स्टँड आणि आता या स्टँडवरती आपल्याला ठेवायची ढोकळ्याची प्लेट. तर ढोकळा भरपूर सारा होणार आहे, बनणार आहे, म्हणून मी इथं मोठं पातेले घेतले आणि त्या पातेल्यामध्ये हा ढोकळा 20 मिनिटापर्यंत वाफवून घेतलाय. तर हा ढोकळा की नाही, 1/2 किलोपेक्षा म्हणजे 1/4 किलो तरी ढोकळा तयार होतो. हा 2 मोठी वाटी बेसन पीठ असतं ना त्याचा. तर 20 मिनिटानंतर चेक करून घ्यायचं. तर इथं बघा, जराही चिटकत नाही आहे ढोकळ्याचं बॅटर, म्हणजे परफेक्ट ढोकळा झाला आहे तयार. आता याला बाहेर काढून घेते आणि थंड झाल्याच्या नंतर याची कटिंग करूया. तर ढोकळ्याचं म्हणजे ढोकळा थंड होतो आहे तोपर्यंत याच्यासाठी लागणार आहे सिरप. ते तयार करण्यासाठी तेल टाकलं आहे पॅनमध्ये, मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, हिरवी मिरची टाकली, तसंच पाणी, साखर टाकली 2 टेबलस्पून, चवीनुसार मीठ आणि लिंबू. आता हे सिरप झालं ढोकळ्याचं तयार. इकडे ढोकळा पण मस्त थंड झाला आहे. आता त्याला कटिंग करून घेते. बघा किती फटाफट झालं, जराही वेळ लागत नाही, 20 मिनिटात नाश्ता रेडी. म्हणजे कुठं बाहेर जायचं असेल तर नाश्ता पोटभर खाऊन आपण बाहेर निघू शकतो. आता इथे मी कटिंग करून घेते. कटिंग करताना पण बघा कसं मस्त सुरीनी कट होतो आहे, अगदी फटाफट आणि स्पंजी. तर पहा झालाय की नाही, मस्त जाळी पण खूप छान आली त्याला, स्पंजी आणि बाउन्सी. ढोकळा जर खाली टाकलाय ना तर पटकन याचं वरती जातं आहे आणि खाली पडतं आहे, इतका मस्त स्पंज झालाय ढोकळ्याचा, खूप भारी. फटाफट पण तयार झाला आणि चवीला पण मस्त झालेला आहे. त्याच्यासोबत केलेली मी हिरवी चटणी, आता हे जे मी सिरप केले त्याच्यावरती टाकून देते. सर्वांनी नाश्ता वगैरे केला आम्ही आणि निघालो शॉपिंगसाठी. तर बघा, एक थंबनेलसाठी मी आता याचे फोटो वगैरे काढण्यासाठी याला बाउलमध्ये शिफ्ट करून घेतले. त्याच्यावरती टाकून घेतलेली आहे कोथिंबीर. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. याच्या पुढचे सर्व ब्लॉग माझे शॉपिंगचे असणार आहेत, नंतर लग्नाचे असणार आहेत, म्हणजे शॉपिंग ते लग्न या पद्धतीने मी सर्व तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तसंच तुमचे ब्लॉग बघून तुम्हाला म्हणजे कुठून आम्ही काय आणलं, कसं आणलं, किती दरात मिळालं, हे सगळं काही मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल, जेणेकरून याचा फायदा तुम्हालाही होऊ शकतो आहे. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.